पाचड कोळीबोडखा परिसरात मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान। पैठण तालुक्यातील पाचड कोळीबोडखा मुरमा या भागात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे इथल्या शेतांना तलावाचे स्वरूप आले होते। बोडखा येथील शेतकरी सुभाष काका चावरे यांच्या शेताला व परिसरातील जवळपास सर्व शेतकऱ्यांच्या शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते। या मुसळधार पावसाचा फटका पाचोड कोळीबोडखा शिवारातील शेतकऱ्यांना बसला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या 15 दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे व काल दिनांक 24 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कपाशी, तूर, मटकी, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने या परिसरातील नद्या, लहान मोठे नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले असून अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। तर काही शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचले असून काहींची शेती पिकांसह खरडून गेलेली आहेत। त्यामुळे महसूल व कृषी विभागाने तातडीने या नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। आई खाऊन देईना आणि बाप भीक मागू देईना काहीशी अशीच परिस्थिती शेतकऱ्यांवर आलेली आहे। कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या झपाट्याने गेले 6 महिने शेती पिकाला बाजारभाव मिळत नसताना देखील जिद्दीने उभा राहू पाहणाऱ्या शेतकऱ्याचे गणित या पावसाने उद्ध्वस्त करून टाकले आहे। तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा। प्रतिनिधी शेख सिराज, महाराष्ट्र न्यूज 10, विहा मांडवा।